नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे निलेश सरोदे यूट्यूब चॅनलमध्ये। आता या व्हिडिओमध्ये आपण जे सोयाबीन हे पीक घेतलं जातं आपल्याकडं, जे सध्या फायद्याचं ठरत आहे, जे एकरी उत्पादन निघतं त्यामध्ये जो काही बाजारभाव आपल्याला मिळतो 6,000-6,500 रुपये, त्या प्रमाणामध्ये आपल्याला शेती करण्यासाठी महत्त्वाची असणारी भांडवल आणि उत्पन्न याची महत्त्वाची सांगड आपल्याला बसत आहे। मग यावर्षीसुद्धा आपण सोयाबीनची लागवड या ठिकाणी करणार आहोत। मग सोयाबीनची लागवड करताना तुम्हाला त्या ठिकाणी सोयाबीनची पूर्व मशागत कशी करायची, बियाण्यांची निवड कशी करायची, त्यावर बीज प्रक्रिया, आता बीज प्रक्रिया म्हणजे कोणती, काही रासायनिक प्रकारे बीज प्रक्रिया करतायत, त्यानंतर काही जैविक प्रकारे बीज प्रक्रिया करतायत, त्यानंतर खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मग सोयाबीन हे पीक अतिशय महत्त्वाचं आपणा सर्वांसाठी असणार आहे। मग जर चांगल्या प्रकारे आपण त्याची जर निगा राखली तर नक्कीच आपणाला सोयाबीन पिकामधून जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त नफा त्या ठिकाणी मिळणार आहे। मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत, जोपर्यंत आपलं पीक निघत नाही तोपर्यंत कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही या चॅनल जर प्रथम असाल, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशनही मिळवा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी काही मी पीपीटी बनवलेल्या आहेत, त्या पीपीटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सोयाबीनची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया। चला जाऊया पीपीटीमध्ये। सोयाबीन जगाच्या तुलनेत आपल्या भारताची जर उत्पादकतेचा विचार जर केला, साधारण अमेरिकेमध्ये एका एकराला 14 क्विंटल एवढं सोयाबीनचं उत्पादन होत असतं, ब्राझीलमध्ये 13 क्विंटल, चीनमध्ये 7 क्विंटल आणि भारतामध्ये एकरी 4 क्विंटल एवढं उत्पादन होत असतं। आता आपण सोयाबीनसाठी पूर्व मशागत कोणती आणि कशाप्रकारे करावी हा भाग पाहूया। उताराला आडवी नांगरणी करून घ्यावायची आणि आळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी उन्हात नांगरणी करायची, शेणखत टाकून ते मातीआड करून घ्यायचं, अशा प्रकारे पूर्व मशागत करावी लागेल। आणि बियाण्यांची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कोणतं बियाणं वापरावं, घरचं बियाणं उगवण क्षमता तपासून जरूर वापरावं, पण घरचं बियाणं नसेल तर कोणतं बियाणं विकत घ्यावं, त्यामध्ये सुट्टं बियाणं पार विकत घेऊ नये, त्यामध्ये सत्यतादर्शक बियाणं म्हणजे एखादी कंपनी असेल ती जर तुम्हाला खात्री देत असेल तर ते बियाणं नक्की घ्या। त्यानंतर कंपनी आणि शासनसुद्धा आपल्याला बियाणं उपलब्ध करून देतं, ते प्रमाणित बियाणं असतात, ही सुद्धा वापरली तरी काही हरकत नाही। तर 10 वर्षाच्या आतील व रोगप्रतिकारक वाण कोणकोणती आहेत, कोणते निवडावेत ते या ठिकाणी भाग पाहूया आपण। यामध्ये वाण जर पाहिलं आपण, फुले संगम जर पाहिलं, त्याचं 2016 साली त्या ठिकाणी बाजारामध्ये ते बियालेलं आहे, कालावधी 100 ते 105 दिवसामध्ये त्याचं उत्पन्न निघतं, सरासरी हेक्टरी जर विचार केला आपण 23 ते 25 एवढं हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी निघतं। आणि याला रोग जर पाहिलं तर तांबेरा नावाचा रोग लागतो। त्यानंतर दुसरं जर वाण पाहिलं आपण, फुले किमया KDS 753, 2017 साली हे बियाणं बाजारामध्ये आलं आणि कालावधी 95 ते 100 दिवसामध्ये ते त्याची काढणी होत असते आणि सरासरी 20 ते 25 क्विंटल हेक्टरी एवढं उत्पादन निघतं, त्यावरचं तांबेरा नावाचा रोग या ठिकाणी दिसतो। त्यानंतर फुले अग्रणी KDS 344 2013 साली मार्केटमध्ये आलं आणि साधारणतः त्याला कालावधी लागतो 100 ते 105 दिवस आणि उत्पादन निघतं 22 ते 24 हेक्टरी क्विंटल एवढं निघतं, तांबेरा नावाचा त्याला रोग जास्त प्रमाणात असतो। PDKV येलो गोल्ड AMS 1001 2018 साली हे बियाणं मार्केटमध्ये आलं, 95 ते 100 दिवस लागतात, 22 ते 26 क्विंटल एवढं हेक्टरी उत्पादन निघतं आणि याच्यावरती भरपूर प्रकारे रोग पडतो, त्यामध्ये मूळकूच म्हणजे त्याला आपण खोडकूच म्हणतो, पिवळा मोजॅक, चक्री भुंगे, खोडमाशी मध्यम। त्यानंतर पुढचं जर बियाणं पाहिलं आपण, सुवर्ण सोया AMS MB 5 ते 18 2019 साली मार्केटमध्ये आलेलं आहे, 98 ते 102 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते निघत असतं आणि 24 ते 28 क्विंटल हेक्टरी एवढं उत्पादन त्या ठिकाणी निघत असतं।
त्यानंतर यावरती रोग जर पाहिला आपण, मूळकूच, खोडकूच, प्रतिकार, पानावरील बुरशी, चक्री भुंगे, खोडमाशी मध्यम, पीडीकेव्ही, आंबा, AMS 100 ते 39, 2021 साली मार्केटमध्ये आलेलं आहे बियाणं. 94 ते 96 दिवस सगळ्यात कमी दिवसामध्ये निघणारं हे आहे. त्यानंतर 28 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन निघत असतं. मूळकूच, खोडकूच, खोडमाशी मध्यम अशा प्रकारे ही जी बियाणं आहे हे 10 वर्षाच्या आतील, आता 10 वर्षापूर्वीची नाही, आता 10 वर्षाच्या अगोदर जी बियाणं आलेलं आहे त्यानंतर रोगप्रतिकारक वाण त्या ठिकाणी आपण निवडावले पाहिजेत. त्यानंतर आणखीनसुद्धा आहेत, आता मी वाचून दाखवत नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करूनसुद्धा ही माहिती घेऊ शकता. आता पुढे पाहूया, बियाणं घरचं असो वा विकतचं, उगवण चाचणी ही करायचीच, हे लक्षात घ्या. उगवण चाचणी कशी करायची, तर उगवण क्षमता 70% किंवा जास्त असल्या ते अतिशय उत्तम असतं बा. त्यानंतर बीज प्रक्रिया, बियाण्याचं लसीकरण करणं गरजेचं आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया कशी करायची, तर बीज प्रक्रिया 2 प्रकारे होते, एक म्हणजे रासायनिक आणि दुसरी म्हणजे जैविक. तर प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया कशी करायची हा भाग समजावून घेऊया, नंतर जैविक बीज प्रक्रिया कशी करावी हा भाग आपण समजावून घेऊया. मग आता प्रथमतः रासायनिक बीज प्रक्रिया कशी करायची, ताडपत्रीवरती बियाणं पसरून घ्यायचं, कीटकनाशक बुरशीनाशक पाण्यात मिसळायचे, पा कीटकनाशक गरजेनुसार त्यामध्ये पाणी घ्यायचं, आणि तुमच्याकडे फवारणी यंत्र जे असेल ते फवारणी यंत्र घ्यायचं आणि त्यावरती फवारायचं. आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना 10 किलो बियाण्यासाठी बुरशीजन्य रोग असेल त्याच्यावर होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कार्बोक्झिन, थायरम 30 ग्रॅम, चारकोल रॉट, कॉलल रॉट आणि रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण. आता स्प्रे पंपाने बुरशीनाशक जे आता मी सांगितलं ते बियाण्यावरती फवारायचं आणि बियाणं चांगलं घुसळून घ्यायचं, हाताने चोळायचं नाही. बियाणं सावलीमध्ये सुकवून घ्यायचं, बियाणं पूर्णपणे सुकल्यानंतरच कीटकनाशकाची जैविक बीज प्रक्रिया करा. किडीनुसार कीटकनाशकाची निवड करायची, जसं कीड असेल त्याप्रमाणे कीटकनाशक निवड. खोड तुमच्या जर खोडमाशी असेल तर त्या ठिकाणी थायोमेथॉक्झान 100 मिली पाणी 100 मिली घेऊन गरजेनुसार पाणी त्यामध्ये घ्यायचं. रस शोषणाऱ्या किडी असतील तर क्लोप्रिड 48% 15 मिली प्रमाणे गरजेनुसार त्यामध्ये पाणी घेऊ शकता. आता हे झालं रासायनिक प्रकारे. जैविक बीज प्रक्रिया कशी करायची, तर बियाणं पसरून घ्यायचं, बियाणं सोयाबीनचं बियाणं जसं आपण रासायनिक प्रक्रिया पाहिली तशा प्रकारे. त्यानंतर गुळ आणि जीवाणू कल्चर प्राण्यात मिसळून घ्यायचं, मग त्यामध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं, 50 ग्रॅम गुळ घ्यायचा, 250 ग्रॅम PSB, 250 ग्रॅम रायबोझियम, 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा द्रावण बियाण्यावर शिंपडून घ्यायचं. हे संपूर्ण द्रावण जे आहे चित्रामध्ये पाहिल्याप्रमाणे ते शिंपडून घ्यायचं, बियाणं चांगलं घुसळून घ्यायचं, हाताने चोळायचं नाही आणि बियाणं सावलीत सुकू द्यायचं. बीज प्रक्रिया झाल्यानंतर 4 तासाच्या आत पेरणी करायला घ्यायची. आता पेरणी करताना पेरणी कधी करायची हाही भाग महत्त्वाचा आहे. आता इथं पहा, एक चंचूपत्र दाखवलं, त्याला पर्जन्यमापक म्हणतात. 2 ते 3 दिवसात 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेल तेव्हा, किंवा मातीत किमान 6 इंचाचा ओलावा असेल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करू शकता. पेरणी किती खोलीवर करावी, 3 ते 5 सेंटीमीटर एवढ्या खोलीवरती पेरणी असावी. 2 ओळीमधलं अंतर किंवा 2 रोपांमधलं अंतर किती असावं, साधारणतः 45 बाय 10 सेंटीमीटर इतकं असावं. पेरणी कशाने करावी, पेरणी यंत्राने करावं किंवा BBF यंत्र आहे त्यानेसुद्धा तुम्ही पेरणी करू शकता. आता BBF जर पद्धतीने तुम्ही जर पेरणी केली तर त्याचा फायदा जास्त आहे. कारण काय, अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस जर पडत राहिला तरी त्या ठिकाणी आपल्या सोयाबीन पिकाचं नुकसान हे कमी होत असतं. BBFचा आणखीन फायदा आहे, पेरणीची खोली नेमकी 3 ते 5 सेंटीमीटर ठेवता येते, 2 ओळीमधील आणि 2 रोपांमधील अंतर योग्य राखता येतं, हवा सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळतं, आंतरमशागतीचं कामंही सोपी होतात, सऱ्यांमुळे संरक्षित सिंचन देण्यास मदत होते, बियाण्यांची बचत होते, उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी होते. आणि खत व्यवस्थापन पाहूया आपण, कोणत्या खताचा वापर केला पाहिजे. शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचं खत, सिटी कंपोस्ट इत्यादी सेंद्रिय खताचा वापर नक्की केला पाहिजे. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर करावा. माती परीक्षण शक्य नसेल तर पुढील प्रमाणे एखादा बेसल डोस तुम्ही घेऊ शकता, त्यामध्ये युरिया
43 किलो घ्या, सिंगल सुपरफॉस्फेट एकरी 148 किलो घ्या, सॉरी 188 किलो घ्या, त्याला आपण पोटॅश म्हणूया, पोटॅश एकरी 30 किलो घ्या, सिंगल सुपरफॉस्फेट दिलं नसेल तर सल्फर गंधक त्यामध्ये मिसळा 10 किलो एकरी. विद्राव्य खतांचं जर आपण वेळापत्रक जर पाहिलं आपण, पिकांच्या वाढीची अवस्था म्हणजे पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पानं पिवळी दिसायला लागली, वाढ कमी व्हायला लागली, कोमेजलेलं पीक जर दिसत असेल तर फवारणी तुम्ही घेऊ शकता. फवारणीमध्ये 19-19 घेऊ शकता किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 घेऊ शकता. त्यानंतर प्रमाण घेण्यासाठी 19-19 2.5 ते 3 ग्रॅम एवढं घ्या किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल 2.5 ते 3 मिली घ्या. आणि वरील फवारणीनंतर 15 दिवसांनी तरीसुद्धा पानं पिवळी दिसतील, वाढ कमी असेल, कोमेजलेलं पीक असेल, तर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 2.5 ते 3 मिली या प्रमाणात फवारणी करा. आणि आता जर फुलोर अवस्थेमध्ये आपलं पीक असेल तर वेलासारखी वाढ असेल, फांद्या व फुले कमी असतील, समजा पावसात खंड पडला असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी 0.5534 साधारणतः 5 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करा. त्यानंतर 13.45 5 ग्रॅम याप्रमाणे करा. शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असतील तर शेंगा नीट भरलेल्या नसतील तर 0.5534 10 ग्रॅम याप्रमाणे फवारणी करू शकता. आता ही जी शिफारस केलेली आहे महात्मापुले कृषी विद्यापीठ राऊरी जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पाण्याचं व्यवस्था, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला तर अतिशय उत्तम ठरतो. ठिबक सिंचन नसेल तर काय करायचं? सोयाबीनला किमान 2 वेळा पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, 2 वेळा तरी पाणी भेटलं पाहिजे. फांद्यांना, फांद्या फुटताना म्हणजे पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी पीक फुलोरत आलं, म्हणजे साधारणतः पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी, आणि यावेळी पावसात जर खंड पडला तर तुषार सिंचनाचा वापर करून संरक्षण सिंचन तुम्ही देऊ शकता. आता तण हे अतिशय प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावणारं समस्या म्हणजे तण. खुरपणीची प्रमुख समस्या, मजुरांची अडचण हे आपल्याला समोर दिसत असते. मग त्यासाठी तुम्ही हातकोळप वापरू शकता, त्यामुळे काय होतं, कष्ट, वेळ, पैसा बचत, नियमित तण नियंत्रण करता येतं. आता कीड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, एकात्मिक कीड, तर त्यासाठी चिकट सापळे जर पाहिले आपण, एकेकाची माहिती पाहूया आपण. पिवळे 15 व निळे 5 प्रति एकरी रस शोषणाऱ्या किडीसाठी वापरू शकता. आता कामगंध सापळे एकरी प्रत्येकी 4, तंबाखूवरील पाने कुरतडणारी अळी व घाटी अळीसाठी. पक्षी थांबे एकरी 20 अळीवर्गीय किडीसाठी. प्रकाश सापळे हेक्टरी 1 सर्व प्रकारच्या किडीसाठी वापरू शकता. सापळा पिके, एरंड, मका यासारखी पिकं त्या ठिकाणी घेऊ शकता. नक्कीच आता जी आपण माहिती पाहिली ही नक्कीच तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी नक्की शेअर करा. तुमच्या काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.